आज भारतीय दलित महासंघाच्या वतीने एक अनोखा विवाह सोहळा शंकरनगर या ठिकाणी पार पडलेला आहे। नवनाथ तुकाराम खंडाळे खंडागळे नागनाथ तुकाराम खंडागळे राहणार खंडाळे यांची द्वितीय कन्या कुमारी निकिता आणि खंडू निवृत्ती खवळे राहणार खंडाळे यांचे द्वितीय चिरंजीव अमोल या दोन्ही दाम्पत्यांचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे। लाखो रुपयाला फाटा देऊन अतिशय साध्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचं पालन करून लॉकडाऊनचं पालन करून आणि सोशल डिस्टन्सचं पालन करून या ठिकाणी अतिशय सुंदर सोहळा संपन्न झालेला आहे। आमचे भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूदादा खिलारी त्याचबरोबर मी तालुका अध्यक्ष आकाश लोखंडे त्याचबरोबर नूतन माळशिरस तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजाताई साठे आणि हे सर्व वधू आणि वराकडील एक जवळपास 5 ते 50 लोक या ठिकाणी सनदशील मार्गाने एकत्र येऊन एक नवीन कुटुंबाला पुढील जीवन जगण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे। एक अशा पद्धतीच्या उपेक्षित सर्वसामान्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचं काम ही आमची संघटना करत असून अन्याय अत्याचार पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असून यापुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही एक अनोखा विवाह सोहळा सुद्धा आम्ही आयोजित करणार आहे। सर्व दोन्ही दाम्पत्यांना आम्ही भारतीय दलित महासंघाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील जीवनाच्या वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय भारत।